सध्याच्या परिस्थितीत रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे स्वतः आपल्या कुटुंबासह सामील होणार आहेत. बघूया जिल्हाधिकारी सूरज मांढरे नाशिककरांना काय आवाहन करतायत. कल्पना आहे की गेल्या 7-8 महिन्यातल्या कोरोनाच्या संसर्गामुळे बऱ्याच गोष्टींवरती निगेटिव्ह परिणाम झालाय, आणि तसंच एक निगेटिव्ह परिणाम जो झालाय तो ब्लड डोनेशनवरती झालाय, कारण संकलनाचं प्रमाण खूप कमी होत गेलंय. भीतीमुळे असेल म्हणा किंवा काळजीपोटी असेल, रक्तदाते समोर येत नाहीत आणि त्याचा तुटवडा निर्माण होत चाललेला आहे. तर सायकलिस्ट असोसिएशनने खूप चांगलं पाऊल उचललं आहे की आता केवळ स्वतःच्या आरोग्याची काळजी करण्याबरोबर समाजाच्या देखील आरोग्याची काळजी ते करत आहेत, आणि एक रक्तदानाचं चांगलं शिबिर लायन्स क्लबमध्ये 20 तारखेला ठेवलेलं आहे. नाशिककरांच्या बद्दलचा माझा अनुभव खूप चांगला आहे. कोणत्याही सार्वजनिक उपक्रमामध्ये अतिशय जोरकस प्रतिसाद आणि सहभाग नाशिककर नोंदवतात. मला खात्री आहे की या रक्तदान शिबिराला सुद्धा नाशिककर खूप चांगला प्रतिसाद देतील, आणि मी देखील सहकुटुंब या शिबिरामध्ये सहभागी होणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण देखील यामध्ये सहभागी व्हावं.